नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि मालेगाव पासून 7 किलोमीटर अंतरावर वारंगी गावाच्या शेजारीच समृद्धी महामार्ग आहे आणि समृद्धी महामार्गाच्या खालीच कडेला एक शेत आहे मित्रांनो। आणि हे तुम्ही पाहू शकता, थोडी अडचण आहे आणि या अडचणीत खूप मोठ्या साईजचा गोल गोल ठिपकेवाला साप आहे असं हे समृद्धी महामार्गावरचे कामगार सांगतात। नेमका आपण बघू मित्रांनो, कोणता साप आहे ते। सामान्य जनता असते, सामान्य त्याच्यामुळे सापाची ओळख नसते। तर घोणसाप आहे मित्रांनो, रसल स्वायपर, आपल्या भारताचा सर्वात जास्त विषारी साप तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आणि आमचे जीवलग मित्र सर्पमित्र गोपाल धुमाळ यांनी या सापाला खूप चांगल्या पद्धतीनं हँडल केलेलं आहे आणि आता आपण याला हायवेवर घेऊन जाऊ। तर मित्रांनो, भारत देशातील सर्वात जास्त विषारी सापामध्ये नंबर 3 वर तुमच्या डोळ्यासमोर मराठीमध्ये घोणस, मराठीमध्ये अजून एक नाव आग्यापरड, इंग्लिशमध्ये रसल्स व्हायपर, कुठं कुठं याला चेन व्हायपर म्हणतात, अलग अलग राज्यामध्ये याचा अलग अलग नाव आहे, कुठं कुठं याला चंदन बोडा म्हणतात। आणि अतिशय विषारी हिमोटॉक्सिस विषाने परिपूर्ण असलेला हा साप। सर्वात पहिले आपण याला रोडवर घेऊन जाऊ मित्रांनो। मध्ये आपण कोणताही स्टंट केला नाही मित्रांनो। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जेवढे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये आपण घोणस सापाचे पहिल्यांदा दात दाखवले। आपल्या भारत देशामधील सर्वात जास्त मोठे दात जर असतील तर या सापाचे, तीत सर्वात जास्त लंबी दात रसल स्वायपर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर, आणि याची तुम्ही ओळखही पाहू शकता, याची तुम्ही ओळखही पाहू शकता मित्रांनो। डोकं त्रिकोणी आकाराचं आणि डोक्यापासून तर शेपटीपर्यंत गोल गोल ठिपके तुम्हाला पाहायला मिळतात भुरकट रंगामध्ये आणि त्याच्यावर गोल गोल ठिपके। तर या सापाला अजगर किंवा अजगराचं पिल्लू समजून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तर सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा आणि माहिती सांगण्याचा प्रवास चालू आहे आणि असाच चालू राहील। आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। आपल्या भारत देशामधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचली पाहिजे। पहिल्या जिंदगीत पहिली बार लगा तेवढं जरी काम केलं नाही, जिंदगीत पहिली बार जाता पाहिले म्हणलं। चल भाई चला जा। पिक्चर संपला, चांगल्या पद्धतीने आपण या सापाला रेस्क्यू केलं मित्रांनो, पिशवीमध्ये पॅक केलं, कधीतरी भेटू अशाच नवीन परिवार करताना, रप्टायची मदत करताना। तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा। जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम। बस